आपल्या माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ श्री शिंदे साहेबांनी आमच्या स्टुडंटसाठी जी मेट्रोच्या प्रवासात 25% सवलत दिली आहे, त्याच्यामुळे आम्हाला एक कम्फर्टेबल प्रवास करायची संधी मिळाली आहे। कारण की रोजच्या या जीवनात खूप दगदगीचा या ट्रॅफिकमुळे हेक्टिकमुळे आम्हाला खूप त्रास होत होता प्रवास करताना, पण ह्या आता ज्या नवीन प्रकल्पामुळे या नवीन निर्णयामुळे साहेबांच्या आम्हाला खूप फायदा होणार आहे, कम्फर्टेबल प्रवास करायला भेटणार आहे आणि त्यामुळे नक्कीच आमच्या अभ्यासात पण आम्हाला थोडाफार एक प्रकारचा एक कम्फर्टेबलनेस भेटणार आहे। तर त्यामुळे आम्ही जे आपल्या एकनाथजी शिंदे साहेब जे आमच्या स्टुडंटचा नेहमी विचार करतात, त्यांच्या आमच्या पाठीशी उभे असतात, तर त्यांच्या निर्णयासाठी आम्ही त्यांना खूप थँक्यू बोलू इच्छितो, अभिनंदन धन्यवाद बोलू इच्छितो आणि या आमच्यासाठी आमच्या पाठीशी उभं राहण्यासाठी त्यांना आम्ही नेहमीच एक आधारस्तंभ म्हणून बघतो आणि ते आमच्यासाठी नेहमीच असे पुढे आमच्या पाठीशी उभी राहतील हे आमचा विश्वास आहे। तुम्ही बरोबर बोललात। आज तुम्ही बघताय की माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन 10 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे आणि पहिल्या दिवसापासूनच सर्वसामान्य जनतेचे काय प्रश्न आहेत, तळागाळातील लोकांचे काय प्रश्न आहेत यांची जाण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आहेत। कारण की ते स्वतः तळागाळात काम करून वर आलेलं नेतृत्व आहे आणि त्यालाच अनुसरून त्यांनी महिलांसाठी असतील, शेतकऱ्यांसाठी असतील, परत वयोवृद्धांसाठी असतील हे वेगवेगळे निर्णय आत्तापर्यंत घेतलेलेच होते। परंतु काल जो निर्णय घेतला तो खास करून विद्यार्थ्यांसाठी मेट्रो प्रवासामध्ये जी 25% सवलत त्यांनी जी दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही बघतायत की ट्रॅफिक चे प्रमाण मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरामध्ये वाढलेलं आहे। कुठेतरी ट्रॅफिकमुळे हा टाईम कन्झ्युमिंग प्रवास जो झालेला आहे तोमुळे त्या मेट्रोमुळे तो कुठेतरी सुखकर होणार आहे आणि त्या प्रवासामध्ये 25% जी सवलत दिलेली आहे त्यामुळे विद्यार्थी जो वर्ग आहे आमचा त्याच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि त्याचंच कुठेतरी स्वागत करण्यासाठी आज ठाण्यातील विद्यार्थी असतील, युवा सेनेचे पदाधिकारी असतील, युवती सेनेचे पदाधिकारी असतील, आम्ही सर्वांनी एकत्र येऊन वेडे भरवून या निर्णयाचं स्वागत करण्याचा निर्णय आज घेतलेला आहे आणि तळागाळातली जे आमचे मुख्यमंत्री आहेत ते असंच सर्वसामान्य जनतेचं सरकार, सर्वसामान्य जनतेला मुख्यमंत्र्यांच्या निर्णय हे तळागाळापर्यंतल्या कार्यकर्त्यापर्यंत जनतेपर्यंत पोहोचतील असे निर्णय ते घेत राहो ही सदिच्छा देऊन आम्ही सर्व या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो।